गाव पातळीवर विकासाची स्पर्धा निर्माण होण्यासाठी ग्रामसेवक, तलाठी आणि पदाधिकाऱ्यांना चांगल्या सुसंवादातून काम करावे लागणार आहे. राहता तालुका हा नेहमीच विकास कामांच्या बाबतीत आघाडीवर राहिला असून योजनांचा पाठपुराव्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा नामदार शालिनीताई विखे पाटील यांनी केले. प्रवरानगर येथील डॉ धनंजय गाडगे सभागृहात ग्रामसेवक, तलाठी आणि अंगणवाडी सेविकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अशोक कोल्हे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी उज्ज्वला बावके, प्रशांत शिर्के, मनोज ससे, उत्पादन शुल्क अधीक्षक पराग नवलकर, पंचायत समितीच्या सभापती हिराबाई कातोरे, उपसभापती बाळासाहेब म्हस्के, प्रांताधिकारी नितीश ठाकरे, गट विकास अधिकारी जयंत ओगले, नायब तहसीलदार राहुल कोताडे यांच्यासह सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य या प्रसंगी उपस्थित होते. या मेळाव्यात प्रारंभी जिल्हा परिषद अध्यक्षा सौशालिनीताई विखे पाटील यांचा सत्कारही करण्यात आला. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात अध्यक्षा शालिनी विखे पाटील म्हणाल्या की राहता तालुक्यात 50 ग्रामपंचायतीचे कार्यक्षेत्र आहे. या सर्व गावांना विविध योजनांचा निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्नही केला जातो. नव्या धोरणानुसार विकास कामांचा निधी आता थेट ग्रामपंचायतींना मिळत असल्यानं या निधीचं नियोजन स्थानिक पातळीवर योग्य त्या समन्वयातून झालं पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करून त्या म्हणाल्या की विकास कामांसाठी ग्रामपंचायतीमध्ये कामांची स्पर्धा झाली पाहिजे. शासन निधीचा योग्य तो उपयोग करून लोणी बुद्रुक ग्रामपंचायतीनं अनेक पुरस्कार मिळवलेत. याकडे लक्ष वेधून प्रत्येक गावाने विकासाचे असे उद्दिष्ट ठेवणे गरजेचं आहे. विकास कामांबरोबरच वैयक्तिक लाभाच्या योजनांचा पाठपुरावा हा सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक आणि तलाठी यांच्यामार्फत झाला पाहिजे. आरोग्य सुविधांच्या बाबतीत हलगर्जीपणा करू नका. स्वच्छतेला अग्रक्रम देतानाच करवसुलीलाही प्राधान्य देणे गरजेचं आहे, असं त्यांनी सांगितलं. तसंच मुलींच्या जन्माचं गाव पातळीवर स्वागत करून चांगले असे वातावरण निर्माण करा, असे आवाहनही त्यांनी आपल्या भाषणातून केले. आणि आपल्या राहता तालुक्याचा जो आदर्श आहे, निश्चितच पद्मश्रीच्या काळापासून जे काही आपले सहकारी तत्वावर जे आपले काम चालू आहे, पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील असतील, नामदार साहेब असतील, डॉक्टर सुजय असेल, आपले सर्व सहकारी आपल्या ह्या गावामध्ये जिथे जिथे जिल्हा परिषद शाळा असतील, अंगणवाडी असतील, पोषण आहाराच्या संदर्भात आपल्याला तक्रार येत असतात, मला एवढंच सांगायचं आहे की आपण जेव्हा आपल्या गावामध्ये जिल्हा परिषद शाळा असेल, अंगणवाडी असेल, पोषणा कोणत्या पद्धतीने इच्छुक असतील, तर त्यांनी मग त्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग घेतला, तुम्हाला काही अडचण येणार नाही. दारूबंदीच्या संदर्भात आपण दिवसेंदिवस पेपरला वाचत असतो. आपल्या तालुक्यामध्ये दारूबंदीचे बरेच ग्रामपंचायतीमध्ये ठराव झालेले आहेत. निश्चितच आपल्या महिला भगिनींना त्रास होणार नाही आणि आपलं हे गाव विकासामध्ये कसं आघाडीवर राहील त्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करायचे असतात. नामदार साहेब डॉक्टर सुजय असेल जनसेवा फाउंडेशन अंतर्गत. या प्रसंगी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक यांचा सत्कारही करण्यात आला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अशोक कोल्हे, उज्ज्वला बावके, प्रांताधिकारी रवींद्र ठाकरे, गट विकास अधिकारी जयंत ओगले यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना स्वच्छतेची शपथही देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश भाने तर आभार गणेश वाघचौरे यांनी मानले. न्यूज रिपोर्टर साईप्रसाद कुंभकर्ण, S9 मीडिया, कोल्हार.